चाकण पोलीस स्टेशनचं हे लॉकअप आहे. पिंपरी चिंचवड ऐकलंय म्हणजे चाकण पोलीस स्टेशन आहे तिथलं हे लॉकअप आहे. त्या लॉकअप मधून आज सकाळी पहाटे आरोपीने इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आरोपी कशा पद्धतीने पळून गेला याचा एक आपण डेमो या ठिकाणी पाहू. कसा गेला जातो अशा पद्धतीनं या ठिकाणी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तर इथून पुढे पण आपण सर्वांनी भविष्यात जे ठाणे इन्चार्ज असतील, अंमलदार असतील, लॉकअप गार्ड यांनी काळजी घेतली पाहिजे. आता आम्ही या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून इथं आमच्या दरवाजातून जास्त अंतर राहिलं होतं तर या ठिकाणी आम्ही पट्ट्या वगैरे मारून घेतोय. प्लस पूर्ण लॉकअपला आम्ही आता जाळी वगैरे बसून घेतोय. तर इथून पुढे सगळ्या ठाणे अंमलदार इन्चार्जांनी सुद्धा अशी प्रिव्हेंटिव्ह थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे आणि तसे प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे. धन्यवाद.